भीम महोत्सव समिती सातपूर शहर 2024 काळे फाउंडेशन राजवाडा सातपूर यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजवाडा सातपूर येथे विविध नियोजित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महात्मा फुले ज्योतिबा जयंती असल्या कारणाने सातपूर भीम महोत्सव समितीच्या वतीनं 21 किलो लाडूंचं देखील वाटप करण्यात आलं. यावेळी सर्व भीम महोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच गुरुशिष्य जयंतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाला सातपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही भीम महोत्सव समिती सातपूर शहर 2024 अध्यक्ष भिवानंद काळे तसेच पदाधिकारी रवी काळे यांनी केलंय. यावर्षी आंबेडकर जयंती अतिशय उत्साहात साजरी करणार आहे. या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू देवानंद लहूजी काळे यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी विचार हा जनतेत कसा रुजवला जाईल याकडं या वर्षी आम्ही जास्त लक्ष दिलं आहे. सलग 4 दिवस या भीमोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 17, 18, 19, 20 17, 18 आणि 18 तारखेला फुलेशाहू आंबेडकरांचा विचार मांडणारे काही विचारवंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. 19 तारखेला या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रबोधन भीमगीतांचे प्रबोधनकार प्रकाशजी पाटणकर यांचा भीमजलचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 20 तारखेला दुसरे प्रबोधनकार फुलेशाहू आंबेडकर विचारावरील साहेबराव येरेकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तब्बल 4-5 दिवस भीम महोत्सव हा साजरा होणार आहे. सर्व भीम अनुयायी फुलेशाहू आंबेडकरी जनतेला मी या निमित्ताने आवाहन करतो, या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावायची. या 10 ते 15 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक देखाव्याचं काम 10 ते 20 कारागीर करत होते आणि ते अतिशय प्रगतीपथावरती आज अंतिम टप्प्यावरती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक देखाव्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज देखील महात्मा फुलेंची जयंती आणि 21 किलोचं लाडू वाटप आज आपण आपल्या भीमोत्सव समितीच्या वतीनं हा लाडू वाटपाचा महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम केलेला आहे. त्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यानंतर 13 तारखेला रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन वंदनेचा कार्यक्रम होईल आणि तदनंतर 14 मिरवणुकीचं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी देखील समस्त बांधवांनी भगिनींनी माता भगिनींनी मुलांनी सगळ्यांनी उपस्थित व्हायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडं 18, 19, 20 असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनावरील गीतकार पाटणकर नागपूरचे पाटणकर साहेब आहे आणि साहेबराव येरेकर असे या दोन्ही तिन्ही गायनाचं कार्यक्रमाचं 18, 19, 20 अशा पद्धतीने हे कार्यक्रम ठेवलेले आहे. आणि या कार्यक्रमाला देखील आपण सगळ्या नाशिक शहरातील नाशिक जिल्ह्यातील लोकांनी उपस्थित राहावं. मनोरंजनाचे कार्यक्रम आहे. त्यानंतर पुस्तक वाटप आहेत. आज लाडू वाटपाचा देखील महात्मा फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा असं मी भीमोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे. आणि सर्व भीमोत्सव कमिटीचे सदस्य कोर कमिटीचे सदस्य या सर्वांच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण उपस्थित राहू. जय भीम.